नमस्कार मित्रांनो, मी नयन ठाकरे, स्वागत आहे तुमचं एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज हा व्लॉग व्हिडिओ नसून एक तुमच्यासाठी माहितीजनक व्हिडिओ आहे. आज आपण आलो आहोत लखमापूर भोयगाव मार्गे. नवीन जो हायवे बनला आहे त्या हायवेला आत्ता मी सध्या लखमापूर पेट्रोल पंपजवळ उभा आहे. हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच, गेल्या हप्त्यामध्ये जवळपास इथं 4 ॲक्सिडेंट झाले आणि 4 ॲक्सिडेंटमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. आणि मित्रांनो, या सर्व ॲक्सिडेंटमध्ये काही कॉमन गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला सांगण्यासाठी आज इथं आलो आहोत. कॉमन गोष्टी म्हणजे हे सर्व ॲक्सिडेंट रात्रीच्या कच्चं अंधारामध्ये झाले आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे सर्व ॲक्सिडेंट ट्रकला मागून धडकून झाले आहेत. आणि त्यातल्या त्यात असे निष्कर्ष निघाले आहेत की त्या सर्व ज्या ट्रकनं ॲक्सिडेंट झाले आहेत त्या त्या ट्रकचे पार्किंग लाईट सर्व बंद होते. तर या सर्वांना कारणीभूत रस्त्यावर बेपद्धतशीर पार्क असलेले ट्रक कारणी ठरत आहेत. याच्यावर पर्याय म्हणून राजुरा विधानसभा उमेदवार मनसे नगरसेवक सचिनभाऊ भोयर यांनी रात्री ऑन द स्पॉट जेव्हा ॲटोचा ॲक्सिडेंट झाला होता, ऑन द स्पॉट जाऊन त्या जागेवर उठाव घेतला, पोलिसांना प्रश्न केले, याविषयी ॲक्शन घ्यायचं त्यांनी निवेदन केलं. पण अजून तरी काही मला वाटत नाही आहे, कारण मी गडचांदूरवरून लखमापूरपर्यंत आलो आहोत, बघत आलो रस्त्यानं ट्रक भरपूर उभे आहेत. आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे पण ट्रक उभा आहे, तो पण अर्ध रस्त्यावर अर्ध खाली उभा आहे. पूर रोडनं जे जे व्यक्ती मिळेल त्यांना आपण भेटू आणि त्यांना विचारू की याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे. आपल्यासोबत पुन्हा काही पेट्रोल पंपचे कर्मचारी आहेत, आपण यांना पण सेम प्रश्न विचारू यांचं काय म्हणणं आहे. तर सेम प्रश्न आहे तुमच्यासाठी पण, ॲक्सिडेंट झाला तुमच्या पंपासमोर, एक ॲक्सिडेंट झाला, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? ट्रक ते म्हणजे आम्हाकडून सिगल टाकून घेतले होते, त्यांचा पेमेंट बाकी होता. त्यांनी रोडच्या कडेला म्हणजे बिलकुलच रोडच्या साईडलाच गाडी, दोन गाड्या लागून होत्या. त्यांचं काही गलती नाही, त्यांनी इंडिकेटर वगैरे सर्व लावून ठेवले होते. हा एवढ्या स्पीडमध्ये आला की याला म्हणजे गाडी कंट्रोलच नाही झाला, बरोबर, म्हणून हात जाऊन आदळला आणि याचा मृत्यू झाला. हा तर झाला पेट्रोल पंपासमोर झालेला एक ॲक्सिडेंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का, हे 3-4 दिवसा पहिलं एक कारचा ॲक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये काही शेनगावचे पण मुलं होते, घरच्यांचे पण पूर होते, ते बहुत दुर्दैवाने मरण पावले. तर त्या ॲक्सिडेंटवर तुमचं काय म्हणणं आहे? त्यांची गलती म्हणजे त्यांनी उभ्या ट्रकला ठोकला आहे, उभ्या ट्रकला ठोकला आहे. आणि त्यांनी मला वाटते शायद झोपेत असेल किंवा काही असेल. 2 गोष्ट आहे 2 काही सांगता नाही, म्हणजे त्यांची स्पीड खूप होती, स्पीड खूप होती. 80 जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा 80 स्पीडमध्ये त्यांचा मीटर बंद झाला. अच्छा, म्हणजे तुम्ही बघितला 80 स्पीडमध्ये मीटर बंद होता. 80 म्हणजे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी माझ्या हा आहे. या सर्व ॲक्सिडेंटमध्ये काही कॉमन गोष्टी आहेत, जसं की सर्व ॲक्सिडेंट अर्धरात्री झाले आहेत, त्याच्यानंतर सर्व ॲक्सिडेंट ट्रकला मागून ठोकल्याने झाले आहेत, आणि सर्व केसमध्ये ट्रकचे पार्किंग लाईट बंद होते. तर याच्यामुळे असं लोकांच्या मनामध्ये आज भीती निर्माण आहे लखमापूर बाखडी या रोडच्या, किंवा हे ॲक्सिडेंट एक भूत करत आहे का बा, 4 जेव्हा रस्त्याचं काम चालू होतं किंवा रोड रोलरच्या खाली एक मुलगा येऊन दबला होता, ही दंतकथा सध्या लोकांच्या मनामध्ये चालू आहे. तर याच्यावर तुमचं काय मत आहे की हे ॲक्सिडेंट माणसाच्या गलतीमुळे झालं असेल की का त्या भूतामुळे झालं असेल? नाही, इथं भूत वगैरे काही नाही, इथं सर्व हे ॲक्सिडेंट होतं ते सर्व माणसाची गलती आहे. ट्रकवाले रोडवर उभी ठेवताय गाडी, अर्धरात्री दिसत नाही, पावसाचे दिवस आहे, पावसामुळे काही दिसून नाही राहिलं. आणि काही काही ट्रकवाले पार्किंग लाईट चालू नाही ठेवत, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना दिसत नाही, म्हणून हे असं होतात. कारण की हा रोड आहे लहान, समोरून गाडी आली की लाईटनं काही वगैरे दिसत नाही, त्याच्यामुळे असे आपल्या रोडला काही ब्रेकर नाही, क्रेकर नाही. तर आपण आता एक पेट्रोल पंप कर्मचाऱ्याशी बोलणार आहे. काका, आपल्या गेल्या हप्त्यामध्ये जवळपास 4 ॲक्सिडेंट झाले आहेत, 4 ॲक्सिडेंटमध्ये 8 लोक जवळपास मरण पावले आहेत. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे का बाबा, ते कशामुळे ॲक्सिडेंट झाले असेल, किंवा तुम्ही एखादी ॲक्सिडेंट आपल्या डोळ्यांनी बघितला का? एखाद्या गाडी उभी होती तिथे साईडला उभी होतात ना, साईड इथं ट्रक उभं होतात, त्या टू व्हीलरवाल्यानं मागून मारलं का त्या ट्रकला? मागून मारलं. तुम्हाला काय वाटतं की तिथं ट्रकची गलती असेल का त्या टू व्हीलरवाल्याची गलती असेल? टू व्हीलरवाल्याची, कारण उभी गाडी होती, साईड गाडी होती, बाजूला गाडी बाजूला होती का रस्त्यावर होती? नाही, गाडी साईडला होती, मागून धडक मारली त्याने. एका शेतकऱ्याची रिव्ह्यू घेऊया. हे लखमापूरचे रहिवासी आहेत, यांना मी काही प्रश्न विचारेल ते आपल्याला सलग उत्तर देतो. प्रथम तुमचे नाव सांगा. मारुती पार्की लखमा. आत्ता गेल्या हप्त्यामध्ये आपल्याकडे 4 ॲक्सिडेंट झाले आहेत, 4 ॲक्सिडेंटमध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तुम्ही सांगू शकता का त्याच्यापैकी आपला घुमकी फाट्यापाशी एक ॲटोवाला झाला, दोघं जण गेले ते. बरं,
त्याच्यानंतर आपले सोमोवाले चार गेले बरोबर. एक पेट्रोल पंपापाशी एक गेला, एक लखमापुरापाशी मशीन मस होती त्याच्या काठाने एक मशीन येऊन लागलो तो गेला एक, म्हणजे त्याचा पाय मोठा ऐकलंय. की म्हणजे असं आता लोकांमध्ये चर्चा चालू आहे का हे सर्व भूतांनी केलेलं काम आहे का बा ह्या पोराची आत्मा असं करू राहील, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.